आता पावणे 12 झालेले आहे. आम्ही जवळपास आलेलो आहे मंदिराच्या इथे. आपली आतमध्ये कॅमेरे वगैरे अलाउड नाही आहेत, त्यामुळे आम्ही आत्ता काही कॅरी करत नाही आहे. पण बघूयात, म्हटलं तर मी माझा मोबाईल कॅरी करेन, एकच ठेवायचं विचार करतो. त्याला नाही काय, नाही तर ते माझ्या मोबाईलबरोबर दे, ते जमा करून टाकतो. त्याला काय फरक नाही पडतो, कारण आतमध्ये बरंच मोठा कॅम्पस. आधार कार्ड घेतले का सगळ्यांनी? तुम्ही घेतले ना आपलं? नाही, मी नाही घेतलं. इथं नाही आहे. लहान मुलांना पण एंट्री फ्री आहे. आपले कुठे ठेवले? काय आपले आधार कार्ड? आईकडेच. 300 वाली लाईन पुढे आहे, ही नॉर्मलवाली आहे, फ्रीवाली आहे. एक तास लागेल ना? एक तास. एक तास ठीक आहे. तिकडे मागच्या साईडला पहिला सिक्युरिटी चेक पॉईंट आहे, आणि इकडे बॅक साईडला 300 रुपयाची जी एंट्री फी आहे ती वाली लाईन इकडनं आहे. बघ, स्पेशल एंट्री दर्शन 300 रुपीज. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे, त्यामुळे आपल्याला मोबाईल आणि कुठले गॅजेट्स असतील तर ते इथे पण. इथे बॅक साईडला लगेज कलेक्शन काउंटर आहे, त्या काउंटरमधनं आत्ता मी माझा मोबाईल आणि एक हेडफोन आम्ही दिला होता, तर तो हेडफोन घेतलेला आहे. तर 2 वाजलेले आमचं मगाशीच दर्शन झालेलं आहे, साधारण 1.25 ते 1.5 तास झाला असेल दर्शन. आत्ता मी इकडे आलो होतो मोबाईल कलेक्ट करायला. मोबाईल आणि हेडफोन आम्ही तिथं काउंटरवरती जमा केलं होतं, पण आत्ता हे जे काउंटर आहे ते खूपच बाहेरच्या साईडला आहे, सो तिकडनं मी मोबाईल घेतला आणि आत्ता सगळेजण एका ठिकाणी बसलेले आहेत मंदिराच्या बाहेर एक्झिट करून. तिथे आता मगाशी बाहेर आल्यानंतर मी आणि दादा लाडू आणायला गेलो होतो. आमचे टोटल 24 लाडू आम्हाला मिळाले. ते लाडू घेतल्यानंतर आता दादा अजून तिथे परचेस करतो आहे लाडू, आणि मी इथे आलो आहे. थोडंसं तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो. इथे एक ॲडिटोरियमसारखा एक एरिया बनवलेला आहे, आणि तिथं बरेचसे परफॉर्मन्स होतात क्लासिकल, म्हणजे इथली संस्कृती वगैरे तिथे दाखवली जाते. तिकडच्या बॅक साईडला जे कलर्स दिसते तिकडे ॲक्च्युअल मंदिर आहे. ओव्हरऑल आता मी तुम्हाला तिकडचे सगळे फुटेज सगळे दाखवतो. तिथेच पुढच्या साईडला एक पाण्याचं कुंड आहे, तिथं बरेचशी लोकं मी आंघोळ करताना पण बघितली. त्या कुंडाच्या मध्येच एक मंदिर आहे, ते मंदिरसुद्धा म्हणजे बाहेरून मी तुम्हाला दाखवतो ते कुंड कसं आहे. जे मी कुंड सांगितलं होतं तर ते हे कुंड आहे. पाणी याच्यामधलं खूपच स्वच्छ आहे. सेंटरला एक छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिराचा कळससुद्धा एकदम गोल्डन असा आहे, खूपच छान आहे. त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर काही लोक आंघोळ करत आहेत. याच्याच बॅक साईडला एक डोंगर आहे, त्यावरती काही पवनचक्की आहे. इथे बॅक साईडला सगळे बसलेले आम्ही मगाशी लाडू घेऊन आलो. इथे बघू शकता हे सगळे दर्शन मिळाले का लाडू कशाला? कॅरी बॅगला? नुसतं कॅरी बॅग आणलं. आता लाडवाल 50 घालू विचारले लाडू 6 आणि 8 आता 50 रुपयाची नाके लाडूच लाडू झाले. हे सगळे लाडू आणलेले आहेत.
किती टोटल लाडू आले पाहिजे? 24 आले. 24 आणि आपले 5 चोवीस आपले 20 झाले. मैं पुना से हूँ. ये लोग बिछड़ गए थे तो इनके लिए मैंने एक कॉल किया तो ये लोग मिल गए वापस से. तो आप कहाँ से हैं? कोलकाता. कोलकाता से है. चलो ऑल द बेस्ट. ध्यान रखना. लाडू काउंटर जे है तो ते इथे बैक साइडला है. मगाशीच मी आणि दादा तिथे जाऊन घेऊन आलो लाडू. आता दोन लेडीज मला भेटल्या होत्या की त्या हरवल्या होत्या आणि त्यांच्याकडे फोन वगैरे काही नव्हता. सो आपण आपल्या मोबाईलवरनं एक फोन करून त्यांना हेल्प केली. त्या खूपच भाऊक झाल्या आणि रडायला सुद्धा लागल्या होत्या. आता पुन्हा आपण बाहेर जाऊयात. मंदिरामधलं दर्शन खूपच सुंदर झालं. मंदिर खूप सुंदर होतं. पूर्णपणे मंदिराचं सिलिंग किंवा मंदिराचे जे वरचा कळस वगैरे आहे तो सगळा सोन्याचा होता. आता आम्ही निघालोय अन्नप्रसाद सेंटरला. तिथे बघूयात चालू आहे का. जर चालू असेल तर तिथं अन्न ग्रहण करणार आहे. तिथे तसेच नाटकी असत असत. आम्ही निघालेलो आहे जेवायला, है ना, प्रसाद घ्यायला. मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे डायनिंग हॉलच्या बाहेर एक मस्त वॉल पेंटिंग केलेलं आहे. दोन्ही साईडला मूर्त्या आहेत. खूप छान स्कल्पचर आणि खूप मस्त केलेलं आहे. वरती सगळीकडे ग्लास आहे. इथे आतच्या साईडला गार्डन केलेलं आहे. मध्ये एक छोटासा राऊंड पॉन्ड आहे आणि इकडे स्कल्पचर कोणीतरी देवी फ्लॉवर वॉल्स डिझाईन केलेले आहेत. खूप सुंदर आहे. इथे आम्ही जेवायला बसलेलो. इकडे दादा आई बाबा मी क्रिशा आणि इथलं जेवण खूपच छान होतं. सुरुवातीला गव्हाची खीर, बटाट्याची भाजी आणि चटणी, भात आणि सांबार होता. त्याच्यानंतर पुन्हा रस्सम आलं भातावरती आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ताक आलं. असं सगळं इकडचं जेवण होतं. खूप छान टेस्ट आहे. खूप सुंदर आहे. प्रसाद खाल्लं की कसं जेवण? पापनाशक किधर आहे फिर? अच्छा वो आगे है क्या? आकाशगंगा हो गया अपना. शीला तोरण अलग रोड में आता है. रोड में रूट में देखो कौन सा एक है. कुजिमान अभी वरा स्वामी जा रहे हैं. वरा स्वामी. वरा स्वामी. हां ये वरा स्वामी. ये वरा स्वामी इधर ना अंदर. तर दुपारचे 2:15 झालेले आहेत आणि आत्ता आम्ही आलेलो आहे वराहस्वामी टेम्पलमध्ये. तर हे सुद्धा मंदिर भरपूर मोठं दिसतंय. गाडी चुकून इथं आले येण्यासारखी. इथंच आहे बघा हे मागच्या साईडला ते कुंभ. आत्ता 4:15 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे शिला तोरण मध्ये.
तर आता शिला तोरणच्या इथे आम्ही आलेलो आहे आणि आता तिथे आतमध्ये चाललेलो आहे. सुद्धा तुम्हाला कसं दाखवता येईल जितकं चांगले फुटेजेस घेता येतील तसं मी तुम्हाला दाखवतो. जस्ट शिला तोरण तीर्थचक्रम या दोन गोष्टी आता बघितल्या. आता आपण निघालेलो आहे पापनाशम म्हणून एक जे मंदिर आहे तिकडे. आता आम्ही पापनाशम मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. आता आत जाऊयात आणि बघूयात पापनाशम मंदिर नक्की कसं आहे ते. पावणे कार्यक्रम आपण पापनाशम मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथून सगळीकडनं खाली पाणी पडतं आणि लोक तिथे जाऊन थोडंसं पाण्यात दिसतात. काही लोक आंघोळ सुद्धा करतात आणि मग तिकडे गेल्यानंतर ते ॲक्च्युअल मंदिर त्या मंदिरामध्ये आपण जाऊ. दुटली पापा हा दुटली का पापा आणि खाली बघ खाली तिकडे खाली खाली पिल्ल बघ. इथं पाप धुवायची देवळात जायचं की लगेच रिफ्रेश नव्याने पाप करायचं. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आमचे ऑलमोस्ट वरची सगळी ठिकाणं झालेली आहेत.
फक्त एक हनुमान मंदिर बाकी आहे. रस्त्यामध्ये आम्ही जिथे केस कापतात तिथे थोडा वेळ थांबणार आहे. एक एक बट शूट करणार आहे असा प्लॅन आहे. हनुमान मंदिर आणि रस्त्यामध्ये जिथे केस कापतात तिथे थांबणार आहे. घाटातून खाली उतरल्यानंतर पद्मावती मंदिर, गोविंदराज मंदिर पण एक आहे आणि एक इस्कॉन मंदिर. ही तिन्ही मंदिरं खाली जवळपासच आहेत. सो तिकडे आम्ही जाणार आहे. मिनी कल्याणा कट्टा. सो तिथे थोडेसे हेअर कट करायचे. सो तिकडे आता आहे. ते हुंडीत का टाकायचं ना. त्याच्यात बापरे टकलू तर सगळ्यांनी मस्तपैकी केस कापले आणि शीतल जबरदस्ती करत होती टक्कल करायला. माझी इच्छा काही नाही. गाडी इकडे चला. झाले सगळ्यांचे हेअर कट, हेअर कटिंग झालेले. आता डायरेक्ट जायचंय हनुमान मंदिर. अजून दोन मंदिरं ऍड केली. ओके व्हेरी गुड. आता कारण ते हे कॅन्सल केलं ना ते 45 किलोमीटर वाला. कुठलं? कला अष्टी श्री ते उद्या करणार आहे ना. मग त्याऐवजी आपल्या इथलीच अजून दोन मंदिर ऍड केले. नाव काय? इस्कॉन टेम्पल आणि अजून एक कुठलं तरी. म्हणजे कोणते मंदिर? म्हणजे एकच मंदिर आहे. इस्कॉन टेम्पल आणि अजून एक. आपल्याला इस्कॉन आहे, पद्मावती पहिलं करूया. पद्मावती झाल्यानंतर तेच आहे. दोन हे जवळ जवळच आहेत. 1 किलोमीटर 2 किलोमीटर आपल्या गेस्ट हाऊस पासून. गरम चहा. गरम चहा. शीतल आता हनुमान मंदिर ते झालं की घाट उतरल्यावर पद्मावती मंदिर आणि त्याच्यानंतर गोविंदराज मंदिर आणि मग इस्कॉन. आता हनुमान मंदिर आलेलं आहे. इथे बॅक साईडला हनुमान मंदिर आहे. आता आपण तिकडे थांबलो. आली का तिकडे? आता हा तिरुमालावरचा शेवटचा स्पॉट आहे आमचा बघायचा. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही खाली जाणार आहे. आता लाईट चांगला आहे. ते मंदिर आहे ना ऍक्च्युली. ते गोल्डन पूर्ण आहे ना ते मंदिर. हे जे आहे त्याच्या बॅक साईडला ऍक्च्युअल मंदिर. हे जे आहे ते हनुमान मंदिर आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता तो स्टेज आहे. तिथे क्लासिकल कार्यक्रम वगैरे सगळे.
कसं झालं दर्शन? मस्त. कशी वाटली ट्रीप देवदर्शनाची? हा शीतल, आता तुला कुठं नेक्स्ट कुठल्या ट्रीपला जायचं? आपण इकडे जाऊया का? आता नेक्स्ट कुठल्या देव शीतल, आता काय माहितीये का, आता आपण खाली उतरणार आहे इकडनं, तिरुमाला मधनं तिरुपतीला जाणार आहे खाली 12 किलोमीटर. तिथं पद्मावती मंदिर आहे आपल्या गेस्ट हाऊस पासून 10 किलोमीटरवर, आणि मग तिकडनं येताना गोविंदराज मंदिर आहे 2 किलोमीटरवरती आपल्या गेस्ट हाऊस पासून, आणि सगळ्यात शेवटी इस्कॉन मंदिर. इस्कॉन मंदिर मध्ये काही नसतं, आणि रस्त्यात गाऊन जाते बाबा, असं प्लॅन आहे शीतल. आता गाऊन कोणा दिसतोय तिथनं गाऊन रस्त्याने गाऊन तिरुपती सांगितलं. पायी चालत जातात का इथनं? हे बघ हे सगळं.